नाना पटोलेंच्या कार्यशैलीला कंटाळून असंतुष्ट पदाधिकारी दिल्लीमध्ये. सचिव अनिस कुरेशी पदाधिकाऱ्यांना घेऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे वेणुगोपाल यांची भेट घेणार. 2013-2014 उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्देश होता, त्यावेळी पुत्र लोभानं युतीमध्ये खडा पडला. आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवरती टीका. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन, पेपर फुटीची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची विरोधकांची मागणी. इतरांना घेऊन भाजपा आपल्याच पक्षातील लोकांवरती अन्याय करत आहे, पंकजा मुंडेंवरही भाजपनं अन्याय केलाय, विनायक राऊतांची भाजपवरती टीका. महायुतीचा कुठलाही उमेदवार येऊ दे, आम्ही निवडून आणू, फक्त रत्नागिरी सिंधुदुर्गला लागलेला विनायक राऊत हा शाप घालवायचा आहे, नितेश राणे यांचं विनायक राऊत यांना प्रत्युत्तर. जागा वाटपांची चर्चा तिन्ही नेते एकत्र घेतील, रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा शिवसेनेला लढली असल्यानं ती जागा शिवसेनेनं लढवावी अशी इच्छा, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, उदय सामंत यांची जागा वाटपावरती माहिती. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरती भाजपचा दावा, संभाजीनगर लोकसभेसाठी मी इच्छुक, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या दाव्यानं महायुतीमध्ये वाद वाढण्याची शक्यता. हिंगोलीची जागा भाजपकडे घ्या या मागणीसाठी भाजपचे जिल्ह्यातील नेते आणि पदाधिकारी आज भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेणार. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व सध्या शिवसेना खासदार हेमंत पाटील करतायत. नंदुरबार लोकसभेच्या निरीक्षकपदी भाजपकडून माजी मंत्री डॉ अशोक उईके आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांची नियुक्ती. निरीक्षक आज नंदुरबार लोकसभेचा आढावा घेणार. अटक करू द्या ज्या जेलमध्ये असेल, ज्या रस्त्यानं जाईन तेव्हा कोट्यवधी लोक रस्त्यावरती दिसतील, लाट काय असते ते कळेल. मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा, कुठलीही यंत्रणा वापरा, काहीही झालं तरी मी हटणार नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. नागपूरमध्ये 4 मार्चला भाजप युमोचं नमो युवा महासंमेलन होणार. या महासंमेलनामध्ये देशभरातील 1 लाख तरुण आणि भाजप युमोचे कार्यकर्ते सहभागी होणार. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा महासंमेलनाचं उद्घाटन करणार. सुधाकर बडगुजर यांच्यावरती सूडबुद्धीनं गुन्हा दाखल. भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला बडगुजर गेले होते, आयोजकांवरती गुन्हा दाखल नाही, कारवाई नाही, बडगुजर आमचे पदाधिकारी असल्यानं त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे, संजय राऊत यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे यांना लोकसभा निवडणूक लढवायची असल्यानं ते मुद्दाम आंदोलन लांबवत आहेत. भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांचा जरांगेंवरती आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रकल्प गुजरातला नेले, तसंच त्यांनी ड्रग्जचा व्यापारही गुजरातला नेला, संजय राऊत यांचा मोदींवरती आरोप. गुजरातचा उडता गुजरात झाल्याचीही संजय राऊत यांची टीका. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा सलग दुसऱ्या दिवशी जनता दरबार, जनता दरबाराला नागरिकांची आजही गर्दी. प्रवीण दरेकरांना फोनवरती अर्वाच्य भाषेमध्ये बोलणाऱ्यांवरती कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधून रमेश पाटीलला पोलिसांनी घेतलं ताब्यात. पुण्यामध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच. मुंडवा भागामध्ये दारूच्या नशेमध्ये आरोपींकडून 8 गाड्यांची तोडफोड. मुंडवा पोलिसांकडून आरोपीला अटक. अकोल्यामध्ये एकाच रात्री 7 ठिकाणी चोरी. अलंकार मार्केटमधील 6 दुकानं आणि वाशिम बायपासवरील 1 दुकान चोरट्यांनी फोडलं. गजबजलेल्या रस्त्यावरील दुकानं फोडल्यामुळे पोलीस गस्तीवरती प्रश्नचिन्ह. छत्रपती संभाजीनगरच्या 7 हिल उड्डाणपुलावरती दुचाकीचा अपघात. रस्त्यावरती तेल सांडल्यानं अपघात झाल्याची माहिती, दुचाकी चालक जखमी. पुण्यात पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप 2023 स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा. 2023 उत्कृष्ट काम केलेल्या गावांचा शेतकऱ्यांचा सन्मान. पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव आणि त्यासोबतच विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित. हिमाचल विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप पठाणिया यांनी राज्यसभा निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या 6 आमदारांना ठरवलं अपात्र. पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन केल्याप्रकरणामध्ये कारवाई.
उत्तराखंडमधील काँग्रेसचे नेते हरक सिंग रावत यांची आज ईडी चौकशी. कथित वन घोटाळ्या प्रकरणामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचं ईडीचं हरक सिंग रावत यांना समन्स. टीएमसीचे नेते शेख शहाजहानला सकाळी पोलिसांनी केली होती अटक. उत्तर 24 परगणामधील मीनाखान भागातून शहाजहानला अटक. न्यायालयानं शेख शहाजहानला 10 दिवसांच्या पोलीस रिमांडवरती पाठवलं. पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त संदेशखालीला भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी देणार भेट. न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिलेल्या संदेशखालीचा भेटण्याची परवानगी, मात्र तेढ निर्माण होईल असं भाषण न करण्याची तंबी. पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त संदेशखालीला भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी भेट देणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.